तक्रार येतोच आम्ही काय झाले यायचे केंद्र झाले ते पुण्यातल्या माणसांवर त्यांना वाटते की ते आम्हीच भरायला जाईल अशा मुद्द्यातून आत्ताच जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थान इथं मी आणि आमच्या मंजुराजी इथं बसलो होतो आणि 5 मिनिटाच्या पूर्वी इथं आत्ताचे सभापती प्रमोदाप्पा शेटगे सुनील पवार आमचे सभापती महिला बालकल्याणचे सभापती त्याच्यानंतर कचऱ्याबा जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे आणि ही लोक फुल्ल दारू पिऊन इथं आले आणि आमच्या अंगावर सगळ्या विचार आले आमच्या बंधुराजांचं शर्ट फाडलं मला पण बुक्क्या मारल्या आणि सगळेजण दारू पिऊन काय वाटत ते शिव्या द्यायला लागले इथल्या कुंड्या बिंड्या सगळ्या फोडून टाकल्यात. जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थान इथे मी अध्यक्ष मॅडम व माझा लहान भाऊ अध्यक्ष मॅडमचं नवरा आम्ही तिघं बसलो होतो आणि जिल्हा परिषद सदस्य विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व माझे सहोदर रवी पाटील आम्ही चौघं जिल्हा परिषद निवासस्थानामध्ये बसलो होतो बोलत उद्याच्या मीटिंगमध्ये चर्चा करत बसलो होतो तेवढ्यात आमच्या जिल्हा परिषदेचे सभापती प्रमोद शेंडगे जिल्हा परिषदेचे अरुण बालटे त्याचबरोबर सुनील पवार आणि सुनील पवार जिल्हा परिषद सभापती त्यांचे मिस्टर आणि सुनील पाटील कोठी बंगालचे त्यांचे मिसेस जिल्हा परिषदेच्या सभापती आहेत आणि त्याचबरोबर अरुण बालटे असे आणि संभाजीराव कचरे यांच्याबरोबर अजून 7 ते 8 लोक होते हे सगळे आले आणि डायरेक्टली फोडाफोडीला सुरुवात केली कुंड्या फोडल्या खुडच्या फोडल्या अंगावर धावून आले मारायचा प्रयत्न केला अंगावर आले त्याच्यानंतर आम्ही तिथे लोकांनी लोकपरिषद गोळा झाली जवळपास 150-200 लोकांचा मॉब जमा झाला त्या लोकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला कोणतंही कारण न सांगता सर्व पिऊन फुलले होते दारू पिऊन अरबाची शिव्यागाळा केल्या जीवे मारण्याचा धमकी दिली तुम्हाला सोडत नाही तुम्हाला ठेवत नाही असं करून त्याने आमच्यावर सगळ्यांच्या अंगावर आले अंगावर येऊन आम्ही त्याच्यातून लोकांनी भांडण सोडल्यानंतर आम्ही जाऊन आत रूममध्ये बसलो त्याच्यानंतर ते पोलीस आल्यानंतर पळून गेलो त्या संदर्भात आता आम्ही रजिस्टर तक्रार दिलेली आहे. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.